वाक्याचे घटक बघितले, कर्ता, कर्म आणि क्रियापद। आता आपण पाहणार आहोत वाक्याचे मुख्य दोन भाग। त्यातला पहिला जो भाग आहे म्हणजे उद्देश, तो आता आपण पाहणार आहोत। आपण पाहणार आहोत उद्देश। मग उद्देश म्हणजे काय, अगोदर ते पाहूया की उद्देश म्हणजे नेमकं काय असतं। पहा, उद्देशाची व्याख्या या ठिकाणी लिहिलेली आहे। वाक्यात ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते त्याला उद्देश असे म्हणतात। वाक्यात ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते त्याला उद्देश असे म्हणतात। मग वाक्यामध्ये कोणाविषयी माहिती सांगितली असून द्या, वाक्यामध्ये जी माहिती ज्याच्याविषयी लिहिली आहे त्याला उद्देश असे म्हणतात। मग अजून एक ह्यामध्ये महत्वाचं आहे की वाक्यामध्ये ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते त्याला कर्ता असं देखील म्हणतात, त्याला कर्ता असं देखील म्हणतात। म्हणूनच मगाशी आपण जो तक्ता काढला होता त्या तक्त्यामध्ये उद्देशाच्या खाली आपण कर्ता लिहितो, म्हणजे उद्देश म्हणजेच काय तर कर्ता। ज्याच्याविषयी वाक्यामध्ये ज्याच्याविषयी माहिती सांगितली त्याला कर्ता असे म्हणतात। आणि म्हणजेच वाक्यामध्ये ज्याच्याविषयी माहिती सांगितली त्याला उद्देश असे म्हणतात। मग उदाहरण पाहूया आपण की पहिलं उदाहरण आहे पृथ्वी भूकंपाने, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते। मग या ठिकाणी या वाक्यामध्ये ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते त्याला उद्देश असे म्हणतात। मग या वाक्यामध्ये कोणाविषयी माहिती सांगितलेली आहे? पहा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं वाक्य घेतलेलं आहे। मग या वाक्यामध्ये माहिती काय दिलेली आहे? तर सूर्याभोवती फिरणे ही माहिती आहे, बरोबर आहे? फिरणे ही माहिती आहे। कोण? तर सूर्याभोवती फिरणे, पण कोण? पृथ्वी। म्हणजेच या वाक्यामध्ये माहिती काय दिलेली आहे? तर पृथ्वीविषयी माहिती दिलेली आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते। माहिती कोणाविषयी दिलेली आहे? पृथ्वीविषयी दिलेली आहे। काय दिलेली आहे? तर पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते ही अशी माहिती या वाक्यामध्ये दिलेली आहे। मग पृथ्वी हे काय झालं? कर्ता, म्हणजेच काय? उद्देश। पृथ्वी हा काय झाला? कर्ता, म्हणजेच काय? उद्देश। आणि सूर्याभोवती फिरते ही काय झाली? माहिती। ही काय आहे? दिलेली माहिती आहे। आणि कुणाविषयी? तर पृथ्वीविषयी। सूर्याभोवती फिरते ही माहिती आहे, पण कोणाविषयी दिलेली आहे सूर्याभोवती फिरणे? सर्वच ग्रह सूर्याभोवती फिरतात, परंतु कोणत्या ग्रहाविषयी दिलेली आहे? तर पृथ्वी या ग्रहाविषयी माहिती दिलेली आहे। म्हणून पृथ्वी हा कर्ता आहे, म्हणजेच उद्देश आहे। आणि सूर्याभोवती फिरते ही काय आहे? माहिती दिलेली आहे। मग या ठिकाणी आपण जसं मागाशी कर्ता शोधत होतो की क्रिया करणारा, मग या ठिकाणी फिरणारी कोण? तर पृथ्वी आहे सूर्याभोवती फिरणारी, असा सुद्धा तुम्ही कर्ता काढू शकता। आणि जो कर्ता असेल तेच उद्देश असतं वाक्यामध्ये, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे। जो कर्ता असतो तोच उद्देश असतो, म्हणजे तेच उद्देश असते। म्हणून या वाक्यामध्ये पृथ्वी हा कर्ता आहे, कारण की फिरणारी कोण आहे सूर्याभोवती? तर ती पृथ्वी आहे। पृथ्वी हा कर्ता आहे, म्हणजेच उद्देश आहे। आणि सूर्याभोवती फिरते हे काय आहे? तिची सूर्याभोवती फिरते ही तिच्याविषयी माहिती दिलेली आहे, म्हणून ते काय आहे? माहिती। म्हणून ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते त्याला उद्देश असे म्हणतात। म्हणून पृथ्वीविषयी माहिती सांगितली आहे, म्हणून पृथ्वी उद्देश आहे। आता दुसरं उदाहरण पहा, मुले मला पाहून हसली। मग या ठिकाणी कोणाविषयी माहिती दिलेली आहे? तर मुलांविषयी माहिती दिलेली आहे। मग मुलांविषयी या ठिकाणी काय माहिती दिलेली आहे? तर मुलांविषयी माहिती दिलेली आहे की ती मला पाहून हसली अशी माहिती दिलेली आहे, बरोबर नाही? म्हणजे माहिती काय दिलेली आहे? तर मला पाहून हसली ही माहिती आहे। मला पाहून हसली ही काय आहे? माहिती दिलेली आहे। मग कोणाविषयी माहिती दिली आहे मला पाहून हसली? तर मुलांविषयी माहिती दिली आहे। मला पाहून हसली ही माहिती दिली आहे, पण कोणाविषयी माहिती दिली आहे? तर मुलांविषयी माहिती दिलेली आहे। मुलांविषयी काय माहिती दिलेली आहे? तर मुलांविषयी माहिती दिलेली आहे की ती मला पाहून हसली। पहा वाक्य कसं आहे, मुले मला पाहून हसली, व्यवस्थित शांततापूर्वक वाक्य रीत पाहायचं आहे। मुले मला पाहून हसली अशा असं वाक्य आहे। आणि मग यामध्ये माहिती शोधायची आहे,
मग वाक्य आहे की मुले मला पाहून हसली, बरोबर. मग या ठिकाणी मला पाहून हसली, मुले मला पाहून हसली, मग हसण्याची क्रिया कोण करत आहे? तर मला पाहून हसली मुले, मुले मला पाहून हसली, मुलांविषयी सांगितलेलं आहे. कुणाविषयी सांगितलेलं आहे? तर मुलांविषयी सांगितलेलं आहे की ती मला पाहून हसली. मग मुले काय झाला? उद्देश झाला, करता झाला. आणि मला पाहून हसली हे काय झालं? माहिती झाली. ठीक आहे, मग मुले हे काय आहे? उद्देश म्हणजेच करता आहे. म्हणजेच काय? उद्देश. नंतर पहा तिसरं वाक्य बघू. सशाचे कान लांब असतात. सशाचे कान लांब असतात. मग या ठिकाणी सशाचे कान लांब असतात, मग माहिती काय दिलेली आहे? माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन. मग माहिती वाक्यात काय दिलेली आहे? तर वाक्यात माहिती दिली आहे की लांब असतात, बरोबर. लांब असणे ही माहिती दिलेली आहे. मग लांब असतात पण काय? तर सशाचे कान. म्हणजेच माहिती कोणाविषयी दिलेली आहे? तर सशाच्या कानाविषयी माहिती दिलेली आहे. आणि ती काय दिलेली आहे? तर ते लांब असतात. म्हणजे माहिती कोणाविषयी दिलेली आहे? सशाच्या कानाविषयी माहिती दिलेली आहे. आणि ती काय दिलेली आहे? तर ते लांब असतात अशी ती माहिती दिलेली आहे. कोण लांब असतात? तर सशाचे कान. पहा वाक्य जे दिलेले आहे ते वाक्य आपल्या मनामध्ये घ्यायचं आणि वाक्याला प्रश्न विचारायचा. सशाचे कान लांब असतात. मग सशाचे कान लांब असतात. लांब असतात काय? तर सशाचे कान. मग म्हणजे सशाच्या कानाविषयी यामध्ये काय माहिती दिलेली आहे? तर ते लांब असतात अशी माहिती दिलेली आहे. मग माहिती काय आहे? तर लांब असतात ही माहिती आहे. आणि सशाचे कान हे काय आहे? करता आणि उद्देश आहे. समजतंय? म्हणजे आपण उद्देश या ठिकाणी शिकत आहोत. उद्देश म्हणजे क्रिया करणारा, ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते तो उद्देश असतो, किंवा क्रिया करणारा उद्देश असतो, किंवा ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते ते उद्देश असत. पुढे पहा जमीन, चौथं उदाहरण आहे. जमीन भूकंपाने हादरून गेली. जमीन भूकंपाने हादरून गेली. मग या ठिकाणी पहा जमीन भूकंपाने हादरून गेली. हादरून भूकंपाने हादरून गेली कोण? जमीन. म्हणजे जमिनीविषयी यामध्ये काय माहिती दिलेली आहे? बरोबर की नाही? जमिनीविषयी अधिक माहिती काय दिलेली आहे? जमीन या शब्दाविषयी अधिक माहिती काय दिलेली आहे? तर ती भूकंपाने हादरून गेली. बरोबर. तुमच्या इथे सुद्धा असं काही घडत असतं की जमीन भूकंपाने हादरून गेली असा विषय जर आपण घेतला तर जमीन हा उद्देश आहे आणि जमिनीविषयी अधिक माहिती काय दिली आहे? तर ती भूकंपाने हादरून गेलेली आहे. बरोबर की नाही? म्हणून भूकंपाने हादरून गेली ही काय आहे? माहिती आहे. ही माहिती दिलेली आहे. कोणाविषयी माहिती दिलेली आहे? तर जमिनीविषयी माहिती दिलेली आहे. म्हणून जमीन काय झाला? करता आणि उद्देश. असं सुद्धा तुम्ही शोधू शकता. हादरून गेली, हादरून जाण्याचं काम कोणाचं आहे? हादरून जाणारी कोण? असा सुद्धा प्रश्न. म्हणजे तुम्ही क्रियापदाला, क्रियापदाला तुम्ही नारा, नारी, नारे, क्रियापदाला तुम्ही नारा, नारी, नारे हे जर प्रत्यय शब्द लावले तर तुम्हाला उत्तर कोण मिळतं? तर उद्देश म्हणजेच करता मिळतो. उत्तर काय मिळतं? उद्देश म्हणजेच करता मिळतं. म्हणजेच काय? हादरून गेली हे क्रियापद आहे. मग ह्या क्रियापदाला तुम्ही हादरून जाणारी नारी हा प्रत्यय लावला. हादरून जाणारी कोण? पहा हादरून गेली, मग तुम्ही काय केलं? हादरून जाणारी नारी हा प्रत्यय लावला. हादरून जाणारी कोण? उत्तर काय मिळालं? जमीन. हादरून जाणारी कोण? जमीन. मग जमीन काय झाला? उद्देश. समजते? म्हणजे तुम्ही जर कर्त्याला नारा, नारी, नारे असे जर प्रश्न विचारले तर या ठिकाणी काय होतं? तर तुम्हाला उद्देश म्हणजेच करता मिळतो. पण कर्त्याला नारा, नारी, नारे हे प्रत्यय लावून तुम्ही त्याला प्रश्न जर विचारला तर तुम्हाला उद्देश म्हणजेच करता मिळतो. आणि त्याच्याविषयी माहिती दिलेली हा भाग भूकंपाने हादरून गेली हे माहिती दिलेली आहे. म्हणजेच आता आपण काय शिकू? तर उद्देश. उद्देश म्हणजे पहा पहा अजून एकदा रिवाइज करतो व्यवस्थित. व्यवस्थित आहे का? की वाक्यात ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते त्याला उद्देश म्हणतात. म्हणजेच क्रिया करणारा हा उद्देश असतो. म्हणजेच क्रिया करणारा कोण असतं? तर कर्ता असतो. म्हणजेच वाक्यात ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते तो कर्ता असतो. आणि कर्ता हा आपण अशा पद्धतीने सुद्धा शोधू शकतो
क्रियापदाला नारा नारी नारे हे प्रत्यय लावून आपण प्रश्न विचारू शकतो, त्याचं उत्तर जे येईल ते काय असतं, उद्देश असतं। याच्यामध्ये आपण चार उदाहरणं पाहिली आणि पृथ्वी मुले सशाचे कान जमीन हे या वाक्यांमधील उद्देश भाग आलेला आहे, या वाक्याचा उद्देश भाग आलेले आहेत। आता आपण वाक्याचा दुसरा भाग म्हणजेच विधेय हे पाहणार आहोत। मग विधेय म्हणजे काय पहा, वाक्यात उद्देशाबद्दल जी माहिती सांगितली जाते, वाक्यात उद्देशाबद्दल जी माहिती सांगितली जाते त्या वाक्याच्या भागाला विधेय असे म्हणतात। वाक्यात उद्देशाबद्दल जी माहिती सांगितली जाते त्या वाक्याच्या भागाला विधेय असे म्हणतात। मग उद्देशाबद्दल माहिती सांगितली जाते म्हणजेच काय, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं हे उद्देश आहेत पृथ्वी मुले सशाचे कान आणि जमीन, हे काय आहेत उद्देश आहेत, यांच्याविषयी जी माहिती सांगितली जाते त्याला काय म्हणतात, विधेय असे म्हणतात। मग आपण आहे अशीच उदाहरणं या ठिकाणी घेतलेली आहेत, तुम्ही जर पाहिलं तर इथली जर चार उदाहरणं आपण या बाजूला घेतलेली आहेत। मग या ठिकाणी पहा की पहिलं उदाहरण आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, मग या ठिकाणी आपण शोधलं होतं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, यामध्ये आपण पहा की फिरणारी कोण, तर पृथ्वी हा काय निघाला, उद्देश निघाला, म्हणजे आपण फिरणारा नारा नारी नारे हे प्रत्यय लावले फिरणे या क्रियापदाला, उत्तर मिळालं पृथ्वी, म्हणून पृथ्वी काय आहे, तर पृथ्वी आहे उद्देश, ठीक आहे। मग आपल्याला उद्देश मिळालेला आहे, उद्देश कसं काढलं समजलं तुम्हाला, क्रियापदाला नारा नारी नारे हे प्रत्यय लावून आपण उद्देश काढलं म्हणजे कर्ता शोधला, म्हणजे कर्ता म्हणजेच उद्देश लक्षात ठेवायचं आहे। मग या ठिकाणी उद्देश शोधला आपण, मग आता आपल्याला विधेय शिकायचं आहे। मग विधेय म्हणजे काय, तर या उदाहरणावरून आपण विधेय शिकत आहोत, व्याख्या तर आहेच आपल्याकडे आणि त्या व्याख्येनुसार वाक्यात उद्देशाबद्दल उद्देश शोधलं, वाक्यात उद्देशाबद्दल जी माहिती सांगितली जाते त्या वाक्याच्या भागाला, मग उद्देश शोधलेला आहे या उद्देशाबद्दल वाक्यामध्ये काय माहिती सांगितलेली आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे वाक्य आपण घेतलं, या वाक्यामध्ये आपण उद्देश शोधलं, ते क्रियापदाला प्रश्न विचारून आपण उद्देश शोधलं, उद्देश आलं पृथ्वी आणि आपल्याला विधेय शोधायचं आहे, तर विधेयाची व्याख्या काय आहे, तर उद्देशाबद्दल वाक्यात जी काही माहिती सांगितली जाते त्याला उद्देश असे विधेय असे म्हणतात। मग उद्देश या ठिकाणी पृथ्वी आहे, पृथ्वी या उद्देशाबद्दल वाक्यामध्ये काय माहिती सांगितली आहे, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते, मग पृथ्वीविषयी माहिती काय सांगितलेली आहे, तर ती सूर्याभोवती फिरते, ती सूर्याभोवती फिरते म्हणजे सूर्याभोवती फिरणे ही या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे। कोण सूर्याभोवती फिरते, पृथ्वी, म्हणून पृथ्वी काय उद्देश, उद्देशाविषयी काय माहिती सांगितलेली आहे, तर ती सूर्याभोवती फिरते म्हणजे सूर्याभोवती फिरणे हे काय आहे, विधेय। जी माहिती उद्देशाविषयी असते वाक्यामध्ये त्याला विधेय असे म्हणतात, लक्षात ठेवायचं आहे। मग या ठिकाणी पृथ्वी उद्देश आहे सूर्याभोवती फिरते हे काय आहे, विधेय आहे, म्हणून सूर्याभोवती फिरते हे विधेय आहे। मग तुम्ही जर पाहिलं तर पृथ्वी हा कर्ता आहे, कर्ता हा नेहमी उद्देश असतो, क्रियापद या ठिकाणी विधेय मध्ये येत आणि क्रिया कोणावर घडत आहे, तर सूर्यावरती, कारण की सूर्याच्या कडे फिरत आहेत, म्हणजे क्रियापद आणि कर्म हे नेहमी वाक्याच्या विधेय या भागामध्येच येत। आता आपण या वाक्याच्या पुढील उदाहरणाकडे पहा, पुढील उदाहरण आहे मुले मला पाहून हसली असं वाक्य आहे, मुले मला पाहून हसली। मग या ठिकाणी हसण्याची क्रिया, हसली हसण्याची क्रिया कोण करतात, तर मुले कोण करतात, हसणारी कोण आपण प्रश्न विचारू, नारा नारी नारे क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे प्रत्यय लावून, मग नारा हा प्रत्यय लावला मी हसला, हस हा शब्द आहे, हसणारा कोण किंवा हसणारी कोण, तर हसणारी कोण आहेत, मुले आहेत, म्हणून मुले काय झालं, करता झाला, म्हणजेच कोण, उद्देश, म्हणजेच काय, उद्देश। आपल्याला वाक्यामध्ये उद्देश मिळाला मुले। मग मुलांविषयी यामध्ये अधिक माहिती सांगितलेली काय आहे, तर
मुले मला पाहून हसली, मग मुलांविषयी अधिक माहिती काय सांगितली आहे, तर ती मला पाहून हसली अशी त्यांच्याविषयी माहिती सांगितलेली आहे. त्यांच्याविषयी काय माहिती सांगितलेली आहे, तर मला पाहून ती मुले हसली, मला पाहून हसली अशी माहिती या वाक्यामध्ये मुलांविषयी दिलेली आहे. आणि मुले कोण आहेत, तर उद्देश आहे, बरोबर की नाही. मग उद्देशाबद्दल जी माहिती वाक्यामध्ये सांगितली जाते त्या वाक्याच्या भागाला विधेय असे म्हणतात. मग ह्या उद्देश मुले आहेत, या मुले या उद्देशाबद्दल वाक्यामध्ये मला पाहून हसली ही माहिती सांगितलेली आहे, म्हणून हे जे वाक्य आहे काय आहे, विधेय आहे. हे वाक्य काय आहे, विधेय आहे. वाक्याच्या या पूर्ण भागाला विधेय असे म्हणतात. वाक्याच्या या पूर्ण भागाला विधेय असे म्हणतात. मग आता आपण मुले उद्देश आहे, पृथ्वी उद्देश आहे, सूर्याभोवती फिरते विधेय आहे, मला पाहून हसले हे विधेय आहे का, तर हे वाक्याला उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगणारी वाक्य आहे, म्हणून ते विधेय आहे. आता आपण बोलूया पुढील वाक्याकडे. पुढील उदाहरण पहा, सशाचे कान लांब असतात. मग सशाचे कान लांब असतात यामध्ये असणारे कोण, तर सशाचे कान असणारे कोण, तर ते आहेत सशाचे कान हे असणारे आहेत. मग सशाचे कान हे काय आहेत, उद्देश काय आहेत, तर हे आहेत उद्देश. सशाचे कान हे काय आहेत, उद्देश आहेत. मग सशाचे कान हे उद्देश आहेत, बरोबर. मग सशाच्या कानांविषयी अधिक माहिती काय सांगितलेली आहे, सशाच्या कानांविषयी या वाक्यामध्ये अधिक माहिती काय सांगितलेली आहे, तर ते कसे असतात, लांब असतात. मग उद्देशाबद्दल जी माहिती सांगितली जाते त्या वाक्याच्या भागाला विधेय असे म्हणतात. मग ह्या उद्देशाबद्दल माहिती काय सांगितलेली आहे, तर ते लांब असतात, म्हणून लांब असतात हे काय आहे, विधेय आहे. लांब असतात हे काय आहे, विधेय आहे. म्हणजे सशाचे कान हे उद्देश आहे, आणि सशाच्या कानांबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द कोणते आहेत, तर ते आहेत लांब असतात, म्हणून लांब असतात हे काय आहे, विधेय आहे. आता पुढील उदाहरण पाहूया आपण. आणि पुढील उदाहरण आहे, जमीन भूकंपाने हादरून गेली. मग हादरून जाणारी कोण, हादरून जाणारी कोण असा जर आपण क्रियापदाला घेऊन प्रश्न जर केला, तर हादरून जाणारी जमीन असा आपलं उत्तर मिळतं. म्हणून जमीन हा काय आहे, या वाक्यातील कर्ता आहे, कारण की हिच्या विषयी माहिती दिलेली आहे. क्रिया करणारी कोण आहे, तर जमीन आहे, कारण की हादरून जाणारी कोण आहे, तर जमीन आहे. म्हणून जमीन काय आहे, कर्ता आहे, म्हणजेच काय आहे, उद्देश आहे. जमीन कोण आहे, कर्ता आहे, म्हणजेच काय आहे, उद्देश आहे. मग जमीन हा कर्ता म्हणजेच उद्देश आहे. हादरून जाणारी जमीन, म्हणून जमीन कर्ता आहे, आणि जो कर्ता असतो तोच वाक्यामध्ये उद्देश सुद्धा असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग जमीन हे कर्ता आणि उद्देश आहे. मग कर्ता किंवा उद्देशाबद्दल जी माहिती वाक्यामध्ये सांगितली जाते किंवा दिली जाते, वाक्यामध्ये उद्देशाबद्दल जी माहिती सांगितली जाते त्या वाक्याच्या भागाला विधेय असे म्हणतात. मग जमीन या उद्देशाबद्दल वाक्यामध्ये काय अधिक माहिती दिली आहे, तर ती भूकंपाने हादरून गेली. जमिनीविषयी अधिक माहिती काय दिली आहे, तर ती भूकंपाने हादरून गेली ही अधिक माहिती दिली आहे. म्हणजेच भूकंपाने हादरून गेली हे काय आहे, विधेय आहे. काय आहे, विधेय, लक्षात घ्यायचं आहे. म्हणून या ठिकाणी या वाक्यामध्ये उद्देश जमीन आणि जमिनीबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द कोणते आहेत, वाक्य भूकंपाने हादरून गेली, आणि हे काय त्यामुळे विधेय आहे. उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगितली जाते त्या वाक्याच्या भागाला विधेय असे म्हणतात. म्हणजेच आता आपण पहिले चार उदाहरण, त्यामध्ये पहा पृथ्वी उद्देश सूर्याभोवती फिरते हे त्याचं अधिक माहिती आहे ते विधेय. मुले मला पाहून हसली, मुले उद्देश मला पाहून हसली हे विधेय. सशाचे कान लांब असतात, सशाचे कान उद्देश लांब असतात, विधेय. जमीन भूकंपाने हादरून गेली, जमीन उद्देश भूकंपाने हादरून गेली हे विधेय. म्हणजेच वाक्यामध्ये, एकाच वाक्यामध्ये वाक्याचे दोन भाग पडतात, एक उद्देश आणि एक विधेय. उद्देश म्हणजेच कर्ता, क्रिया करणारा, आणि तो शोधण्यासाठी क्रियापदाला आपण नारा नारी नारी आणि नारा नारी नारी हे प्रत्यय लावून ते कोण
असा प्रश्न आपण विचारला तर आपल्याला करता मिळतो म्हणजेच उद्देश मिळतो आणि त्याच्याविषयी जी माहिती सांगितली जाते अधिक त्याला काय म्हणायचं विधेय असे म्हणायचं म्हणजेच त्या विधेयामध्ये कोण कोण येतं तर वाक्याचे कर्म आणि क्रियापद हे घटक विधेयामध्ये असतात नेहमी लक्षात ठेवायचं आहे ज्या ठिकाणी क्रियापद असतं तिथे विधेय असतं आणि ज्या ठिकाणी विधेय असतं त्या ठिकाणी क्रियापद असतं कारण की विधेयामध्ये कर्म आणि क्रियापद असतं तर उद्देशामध्ये कर्ता असतो हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजेच आता आपण उद्देश पाहिलं ज्याच्याविषयी वाक्यात ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते ते उद्देश आणि उद्देशाविषयी जी माहिती वाक्यामध्ये सांगितली जाते त्या वाक्याच्या भागाला विधेय असे म्हणतात म्हणजेच उद्देश आणि विधेय हे वाक्याचे दोन भाग आता आपण पाहिलेले आहेत त्यांची उदाहरणं देखील पाहिली आणि त्या उदाहरणांमध्ये आपण पाहिले की कशा पद्धतीने उद्देश आणि विधेय शोधायचं आहे ठीक आहे मग आता आपण याच्यावरती प्रश्न परीक्षेला कशा रीतीने विचारले जाऊ शकतात त्याचं स्वरूप कसं असू शकतं आणि त्यामध्ये उद्देश आणि विधेय हे कसं शोधायचं तर ते अशाच पद्धतीने शोधा जसं मी तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत त्याच पद्धतीने आपल्याला त्यामध्ये उद्देश आणि विधेय हे आपल्याला तिथे याच पद्धतीने शोधायचं आहे म्हणजेच कर्ता कर्म आणि क्रियापद म्हणजेच कर्ता आणि क्रियापद हे त्याच पद्धतीने शोधून आपल्याला उद्देश आणि विधेय हे आता आपण त्या प्रश्नामध्ये शोधूया आणि ते प्रश्न सोडवूयात.